नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रॉमिस केल्याप्रमाणे आज हे पान आपण शिकणार आहोत. आंब्याचं पान. ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही झेंडूची फुलं कशी करायची ही शिकलो होतो. आता झेंडूची फुलं ही पाकळ्या पाकळ्या करून आपण केलेलं आहे. असा दुसऱ्याही प्रकारे झेंडूची फुलं करता येतात, नुसतंच रोल करून अशा प्रकारे करता येतात. पण ही जास्त छान केली आहे तसं मला वाटतं. आपण आपलं तोरण येणे अनेक छान दिसणार आहे. तर पाडव्याच्या निमित्ताने आपण जे तोरण करणार आहोत दाराला, तर ते हे फुलांचं आणि ह्या पानांचं करणार आहोत. त्यातला व्हिडिओचा हा दुसरा भाग, हे पानं आपण आज शिकणार आहोत. अशी मी दोन प्रकारची इथं थोडीशी वेगळी पानं केलेली आहे. तर हे जे पान आहे याच्यामध्ये हे आंब्याच्या पानाला जे पिवळं असतं मध्ये, थोडेसे एक पिवळसर रंग असतो मध्ये, ज्या किनारी असतात त्याला, तशा प्रकारे हे केलं आहे. हे एका आतमध्ये घालून केले आणि हे सरळ फक्त मधल्या मधल्या अशा रेषा घेऊन केले. तर याच्यासाठी मी वापरले आहे हे ओनीचं 3.5 mm हुक आणि 4-ply यार्न आणि ही हिरव्या रंगाची 4-ply यार्न. पण आता सध्या इथे दाखवण्यासाठी हे फारच बारीक होईल ह्या यार्नमध्ये, त्यामुळे मी वस्टर्ड वेट यार्न जी असते किंवा इथे आपल्याकडे 10-ply यार्न पुण्यामध्ये मिळते ती या प्रकारची असते साधारण. आणि हुक जे वापरणार आहे इथे मी ते USI9 हुक वापरणार आहे. आय 5.5 mm हुक आत्ता इथे वापरणार आहे मी दाखवण्यासाठी. आता त्याआधी आपण पानाचा आकार हा समजून घेतला पाहिजे. साधारणपणे आंब्याचं पान हे लांबीला जास्त असतं आणि खालच्या बाजूने अरुंद असतं, मध्ये एकसारखं असतं आणि परत निमुळतं होत जातं पुढे, ते बऱ्यापैकी निमुळत असतं. ते अशा प्रकारचं साधारण आंब्याचं पान मला मिळतं आपल्याला आणि मध्ये त्याला या रेषा अशा, ते मध्ये बराचसा भाग सारखा असतो, खाली निमुळतं आणि वर निमुळतं असतं आणि त्याला देठ असतं पानाला. अशा प्रकारचं आपण आता पान करणार आहोत. तर याच्यामध्ये करताना काय करायचं, जे स्ट्रक्चर आहे आपलं ते साखळ्या घ्यायच्या. साखळी ही अशी आपली सरळ असते, पण जेव्हा आपण मधून आपण इथे पिंच करतो म्हणजे काही सोडून देतो तर ही अशी तिरकी व्हायला लागते. तशाप्रमाणे इथे साखळ्या घ्यायच्या, सुरुवातीला 10 साखळ्या घ्यायच्या. त्यातल्या इथे 4 साखळ्यांमध्ये मुके खांब घालायचे, 2 साखळ्या गाळून टाकायच्या, 2 साखळ्या वगळून मग परत 4 खांबामध्ये मुके खांब घ्यायचे. तसा हा जो निमुळता भाग आहे तो इथे तयार होतो आपला, जी सुरुवात इथून झालेली आपली. आत्ता इथून हे असं, मग इथून मग एक खांब घालत आलो आपण. त्याच्यानंतर परत नेक्स्ट याला तिसऱ्या ओळीमध्ये काय करायचं, इथे परत एका मुकाखांबामध्ये 2 मुकाखांब घ्यायचं आहे आणि परत इथे मधले 2 सोडून द्यायचे. नंतर हे करायचे इकडचे सोडायचे, मधले 2 सोडल्यानंतर आणि शेवटच्या याच्यामध्ये परत 2 मुके खांब घ्यायचे. असं करत जायचं आणि जेव्हा इथे वाढवायचं आहे मला आता पानं, इकडे हे पानाचं हे वाढवायचं आहे मला, तिथे काय करायचं, इथे शेवटचे जसं 2 घेतं त्याच्याऐवजी इथे शेवटच्या 2 घ्यायचे, पर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण 2 घ्यायचे आहेत मुके खांब आणि नंतर एक एक घेऊन असं, म्हणजे इथे आपले होणार आहेत हे 4 मुके खांब, त्याच्यानंतर 5 होतील, मग 6 होतील, मग 6 मुके खांब एका बाजूचे झाले म्हणजे इकडचे 6 असे मुके खांब झाले. इथे 6 बराच वेळ लांबीला तेच तेवढेच करायचे आणि मग परत न वाढवता फक्त कमी कमी करत यायचं. अशा प्रकारे आपलं पान होईल. नंतर शेवटी परत सगळ्या पानाला जरा दंडगोलाकार असा आकार आला पाहिजे, किनार अशी छान शेपमध्ये यावी म्हणून परत सगळ्या पानाला इथून मुकाखांब, इथे शेवटी संपतो आपला, इथे मुकाखांब घालत यायचा. मग इथे देठ तयार करायचं त्याचं, इथे 1/2 double crochet घालायचं किंवा 1/2 खांब घालायचा आणि परत इथे येऊन इथे पान संपतं. म्हणजे आपण इथून सुरुवात करणार आहोत हे असं 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 करत इथपर्यंत जाणार, तिथून मग परत किनारीला मुके खांब घालत येणार, देठाचे 1/2 खांब आणि इथे परत येऊन इथे संपतं आणि ही इकडची शिल्लक आपण लवकर तोडू ती हाईड करून टाकायची आहे. आणि त्यानंतर
सुईमध्ये पांढरी लोकर, आता पांढरा एखादा दोरा जरी असेल तर दुपट वगैरे करून घेतला तो छान दिसेल त्याच्यामध्ये सुद्धा. आता सध्या मी इथे वापरताना ही लोकर आहे अशीच वापरली, थोडंसं जाडसर वाटत असेल तर दोऱ्यांनी करायचं, म्हणजे पातळ पातळ येतील त्या, फार बारीक दिसतील, त्याच्यातला खूप उठावदार दिसणार नाही. पण हे जेव्हा आपण दाराला लावू तेव्हा हे जास्त उठून दिसणारं पान आहे असं मला वाटलं, म्हणून मी असं केलं. तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये आता शेप हे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे शेप तुम्हाला कसं वाटतं तसं तुम्ही देऊ शकता यामध्ये. इथे मोठं करायचं आणि नंतर निमुळतं करत जायचं वगैरे, पण हा एक स्टँडर्ड आणि व्यवस्थित दिसणारा शेप आहे आणि थोडंसं लांब सडक असतं पान हे, तशा प्रकारे आपण करूया. चला तर मग सुरुवात करूया. आता हे डेमोचं पान आहे ते थोडंसं मोठं होणार आहे, कारण आपली यानसुद्धा आपण इथे मोठी घेतो आहोत. आता आपण इथे पहिले स्लिप नॉट घालून घ्यायची आहे. स्लिप नॉट घालून घेताना हे असं हुक करायचं, तिरकं करायचं, जे पलटून घ्यायचं इकडे. तर ही जी स्लिप नॉट आहे आपण इथे आता 10 साखळ्या घेणार आहोत. कधी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या 10 साखळ्या घेऊन झाल्या आपल्या, की त्यानंतर आपल्याला एक उंची देण्यासाठी एक घालून घ्यायचं आहे. मग ह्या 10 साखळ्यांमध्ये आता 10 आहेत, म्हणजे आपल्याला इकडचे 5 आणि इकडचे 5 असं होणार आहे इथे, बरोबर. त्याच्याआधी आपण आता 4 घेणार आहोत. खाली 4 पहिला मोका खांब, हा दुसरा, हा तिसरा, चौथा. आपली इथे हा 1, 2, 3, 4 4 झालेत आपले. यानंतर हे पुढचे 2 साखळ्या मी घालणार. पुढच्या 2 साखळ्यांमध्ये न घालता 4 झाली, 5वी 6वी आता 7व्या साखळीमध्ये घालणार आहे. म्हणजे 7, 8, 9, 10 असे 4 8 मुखे खांब होतात आपले शेवटी. 1, 2, 3 आता दुसऱ्या ओळीनंतर आपले 8 टक्के झालेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तिसरी ओळ सुरुवात करताना काम परत वळवून घ्यायचं आपलं. आता तिसऱ्या ओळीला एक उंची देऊन घ्यायची आहे आणि आता हे जे 4 आहेत आपल्याला इथे 5 हवेत. मधला एक आपण स्किप करणार आहे, त्यासाठी मग आता एक उंची द्यायची. पहिल्या माझा पहिला मुका खांब आहे तिकडे वाढवायचं आहे आपल्याला, म्हणजे 2 मुके खांब घ्यायचे तिकडे. आता हे झालं जे आपण इथे स्किप करणार आहोत, हे 2 साखळ्या ज्या सोडणार आहोत त्याच्या जी इकडे जी सोडणार साखळी त्याचे इकडे एक वाढवलं आणि आपल्याला पानाचा आकारही वाढवायचा, त्यासाठी परत आता दुसऱ्या मुका खांबामध्ये सुद्धा 2 मुके खांब घ्यायचे आणि मग ह्या तिसऱ्यामध्ये 1 घ्यायचा मुका खांब. म्हणजे आता इथे किती झालेत, या बाजूला पानाची एक बाजू आपली परत 1, 2, 3, 4, 5 झाले. आणि मग परत आता हे मधले 2 स्किप करायचे, हे 2 स्किप करायचे तिसऱ्यामध्ये 1 घालायचा. शेवटून दुसरा जे आहे तिथे परत 2 मुके खांब येणार. 1, 2, 3 झाले, 1, 2, 3 झाले इथे आपले. आता परत शेवटचा जो आहे आपला टाका, इथे आपल्याला 2 मुके खांब घ्यायचे. ही झाली आपली तिसरी ओळ पूर्ण आणि इथे आपले आता होतात किती,
5 आणि 5 10 इकडून 10 होतात. आता चौथ्या ओळीसाठी परत एक साखळी घ्यायची आहे, काम वळवून घ्यायचं आपलं. आता 6 करायचेत आपल्याला. चौथ्या ओळीमध्ये एका बाजूला 6 म्हणजे ओळीच्या शेवटी आपले 12 मुके खांब व्हायला हवेत. त्यासाठी वाढवतोय म्हणजे आपण आता पहिल्या मुक्या खांबामध्ये परत 2, दुसऱ्या मुक्या खांबामध्ये 2 मुके खांब, पहिल्या 2 मुक्या खांबांमध्ये 2 मुके खांब आणि नंतरच्या 2 मुक्या खांबांमध्ये 1-1 मुका खांब. असे आपले 6 होतात. 1, 2, 3, 4, 5, 6 सहा झाले. 1, 2, 3, 4, 5, 6 परत आता हे 2 मुके खांब स्किप करायचे आणि 1 मुका खांब, परत पुढच्या मुक्या खांबावर 1 मुका खांब आणि हे तर शेवटचे 2 आहेत आपला. हा आणि हा शेवटचे 2 आहेत आपले. इथे आता प्रत्येक एका मुका खांबामध्ये 2 मुके खांब म्हणजे वाढवून घेते आपण. आता इथे 6 झाले, एकूण 12 झालेत आपले. आता हे 12 आहेत ते कुठेही आपल्याला परत वाढवायचे नाही आहेत, तेच 12 स्टँडर्ड उंची देत जायची आपल्याला. पण इथे जे कमी होणार आहेत 2, तसं या बाजूचा 1 कमी आणि या बाजूचा 1 कमी, हे जे स्किप करणार आहोत ते स्किप केलेले टाके इथे रिकवर करायचे आहेत आपण. इथे वाढून घ्यायचे 2 सुरुवातीला. तसं सुरुवातीला 2 पहिल्या SC मध्ये 2 SC घातले, पहिल्या मुका खांबाच्या वर 2 मुके खांब, नंतर 4 पुढच्या 4 याच्यामध्ये 4 मुके खांब, चेक करायचं आपण. परत 6 होत आहेत का आपले, 1, 2, 3, 4, 5, 6 6 झाले. मधले 2 परत गाळायचे, हा आणि हा. त्याच्यानंतर पुढच्या 4 मुक्या खांबांमध्ये 4 मुके खांब घालून घ्यायचे आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये 2 मुके खांब घालायचे. म्हणजे आपण सुरुवातीला 2 एकामध्ये 2 घातलेत, इथे पण शेवटी एकामध्ये 2 घातले. म्हणजे आपण हा भाग जसा करतोय तसाच हा त्याचा मिरर करतोय. परत उंचीचा एक साखळी उंचीची, पहिल्या ह्याच्यामध्ये 2, दुसऱ्यापासून 1, 1, 1 4 वेळा, 1, 2, 3 आणि चौथा. हे मधले 2 आहेत, हे मधले 2 हे स्किप करायचे आणि इथून परत 4 घालून घ्यायचे. त्याच्यामुळे हा जो येणारा व्ही शेप आहे तो मेंटेन राहणार आपला. शेवटी एक वाढवायचा आहे, एकामध्ये 2 इन्क्रीमेंट करायचं आहे. आता आपण एक उंचीचा टाका देऊन घ्यायचा इथे, उंचीची एक साखळी आणि याच्यानंतर आता आपल्याला हे 6 आहेत, या बाजूला 6 साखळ्या आणि या बाजूला 6 आहेत, असे इथे 5, 4, 3, 2, 1 असं करायचं आपल्याला. तर इथे जे सुरुवातीला आपण वाढवत होतो तो वाढवायचं नाही, त्याच्याऐवजी इथे एका मुका खांबावर एकच असं घ्यायचं. म्हणजे आता होणार आहेत किती आपले 5, 1, 2 तिसरा, चौथा, 5वा. आपण इथे एक वाढवलं नाही त्यामुळे इथे 5च राहिले. आता 5 मग परत मधल्या 2 मधले 2 आहेत मुके खांब ते स्किप करायचे होते आपल्याला. इथे मधले 2 आहेत ते स्किप करायचे, 1 आणि 2 आणि तिसऱ्यापासून परत घालायला सुरुवात करायची.
प्रत्येक एका मुका खांबावर दुसरा एक मुका खांब घ्यायचा आपला. हा दोन, हा चौथा आणि मग हा पाचवा. असं आता कमी होईल. इथे आता एकूण 10 आले तर परत एक उंचीची साखळी देऊन घ्यायची आहे. प्रत्येक याच्यामध्ये एक असं तर 5 होते आधी, आता ते 4 होणार. आता 4 मुके खांब घातले म्हणजे 10 जे मुके खांब होते त्याच्याऐवजी आता 8 होणार आपले या रोनंतर. हे मधले 2 गाळायचे आणि मग परत 4 घालायचे. प्रत्येक एका मुका खांबामध्ये एक हा वाढवायचा नाही आहे शेवटचा आणि पहिला, तरच तो कमी होणार आपला. परत एक उंचीची साखळी द्यायची आहे. आता इथे आपले 8 झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 मुके खांब झाले. आता 8 आपले 6 होणार. मधले 2 स्किप केल्यामुळे 8 6 होणार. या बाजूला 3, 1, 2, 3 या बाजूला. हे मधले 2 स्किप करायचे आणि परत 1, 2 आणि परत एक उंचीचं जायचं आहे. काम आपलं पलटून घ्यायचं आहे आणि परत 1, 2 आता दोन्ही बाजूला 2, 2 असणार कारण मधले 6 4 करायचे. हे स्किप करायचे 1 आणि 2. परत एक उंचीचं जायचं. आता 4 झाले आपले एकूण. इथे 4 आता 2 होणार. इकडच्या बाजूचे 1 साखळी, 1 खांब इकडचा, मधले 2 स्किप करायचे आणि नंतर इथे परत एक घेऊन घ्यायचा आहे. आणि आता हा एकच स्किप करायचा. इथे जे 2 आहेत 2 आता 1 करायचा, स्किप करायचा इकडे आणि इथे एक द्यायचा. आणि त्याच्यानंतर परत एक 2 साखळ्या देऊन घ्यायच्या आणि बघायचं आपलं काम. इथे सरळ बाजू कुठली आहे तर ही उलटी बाजू आहे कामाची. माझ्या ही सरळ बाजू आहे. सुरुवातीला बघितलं की कळतं इथे आपण ही सरळ बाजू आहे माझी. आता ह्या सरळ बाजूने हे ज्या 2 साखळ्या दिल्यात आपण, त्याच्यामध्ये परत एक 2 साखळ्यामध्ये शेवटून दुसऱ्या साखळीमध्ये घ्यायचं. म्हणजे हे थोडासा निमुळत भाग आहे, थोडासा वाढतो, मोठा होतो आपला. आणि आता हे एवढं पान झालं आपलं. पण हे शेप कसा, एक इथे सरळ लाईन दिसते, इथे दिसते आपल्याला, ते करेक्ट परफेक्ट राऊंड म्हणजे ओव्हल हवा आहे आपल्याला इकडे असा. त्यामुळे हे किनारे आपल्याला दडवून टाकायचे. इथे थोडेसे मध्ये सगळीकडनं इथे एक मुके खांब घालून घ्यायचे. सगळीकडनं SC राऊंड SC करायचे सगळीकडे. इथे फक्त आता इथे मध्ये थोडीशी आपल्याला उंची काय म्हणतात त्याला, जाडी अशी हवी आहे की तू बरोबर राऊंड दिसेल. मग इथे मध्ये 2 घालायचे, एका ह्याच्यामध्ये 2 घालायचे, मध्ये 1, मग परत 2, 2 SC, 1, 2, 2 SC. त्यामुळे इकडे थोडासा असा वाढेल आणि इकडे थोडासा वाढेल. अशा प्रकारे करायचे. करून घेऊयात आपण तसं. इथे थोडा राऊंड हवा आपल्याला. मग आता इथे आपण 2 SC घेणार. त्यामुळे 2 SC घ्यायचे. इथे 2 SC घ्यायचे. मग आता हा जो किनारा आहे तो आपल्याला दडवायचा आहे, त्याच्यामुळे इथे एकच घ्यायचा. परत थोडंसं पुढे गेलं की आपल्याला मध्ये 2 घ्यायचे. त्याच्यामुळे असं आकसलंही जाणार नाही ते पान आणि सरळ राहील बाजू अशी. अशा प्रकारे आता इथे जरासे 2 घ्यायचं. इथे कोपऱ्यामध्ये परत एकच घ्यायचं. आता ही जी सुरुवात आहे आपली, त्यामुळे हे इथे ह्याच्यावर घेऊन असं लपवत लपवतच यायचं आहे. त्याच्यामुळे परत वेगळ्याने आपल्याला ते हाईड करायला, आत दुरा ऊन वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही. पान आपलं तर हे एका बाजूनी असं राऊंड शेप झाला आहे असं इथे. तसंच आता दुसऱ्या बाजूला पण. आता इथे पण जिथे सुरुवात आहे तिथे आलो आहे. त्यामुळे काय करायचं, आता इथे आपल्याला देठ तयार करायचं आहे. सो विदाऊट फेल आपण इथे 5, 6 किती देठ लांबावे त्याप्रमाणे. तर मला 1, 2, 3, 4 आणि 5 घेतले. नंतर देठाला थोडंसं जाड देठ हवं असेल आपल्याला तर हा डबल क्रोशे म्हणजे अर्धा खांब घ्यायचा आहे. मग 1, 2 दुसऱ्या साखळीमध्ये
घालून द्यायच्या अशा त्या टाकळ्या पूर्ण करायच्या खालच्या, म्हणजे हे देठ जाडसर दिसेल आपल्याला. हाफ डबल क्रोशे करून घेतला, चार हाफ डबल क्रोशे झाले. एक अजून एक जिथून सुरुवात केली होती तिथे अजून एक घ्यायचा, असे पाच झाले आपले. आणि आता परत सिंगल क्रोशे करायचे सगळे. इकडे बाजूला त्यामुळे आकार आपला पानासारखा छान वाटेल. ठेवून बघायचा प्रत्येक वेळेस कसं वाटतं. असा हा गोल असा इथे व्हायला पाहिजे असा. बरं मध्ये मध्ये एका ह्याच्यात दोन घ्यायचे, अशा प्रकारे आपला दोन गोल छान होईल. परत एक ठीक. आता हे टोका नाहीत, हे टोकावर परत एक एक घ्यायचा इथे. वरच्या एका सुरुवातीमध्ये सुद्धा ते एक दोन असे घ्यायचे आणि कट करायचे इकडे. तर आपण इथे कट करून घेऊया, नाही काढून घेऊया. अशा प्रकारचं पान तयार झालं. आता आपल्याला काय करायचं, इथे हे जे पान आहे इथे आपल्याला आता मध्ये मध्ये पिवळं काय म्हणतो शिवण घ्यायची आहे. ते पाहूया ती कशी घ्यायची. आता इथे जे देठ आहे आपलं, या देठापासून इथे सुरुवात करायची होती. घेताना हे पिवळं तुम्ही आता साधा दोरा घेणार असेल किंवा जी लोकर जरी घेतली असेल तर ती याच्याप्रमाणे घ्यायचे. आता हे जे म्हणलं मी हे दोन प्रकारे करता येतो. एक प्रकार आहे हा असा आणि दुसरा प्रकार आहे तो हा अशा प्रकारे. तर मी दोन्ही प्रकार दाखवते, आधी हा दाखवते. याच्यामध्ये काय करायचं आहे, हे मागे पुढे असं मागे पुढे असं करत जायचं आहे. आणि परत उलटं येताना इथून मागे पुढे अशा प्रकारे, म्हणजे एम्ब्रॉयडरीचा एक आपला टाका आहे अशा प्रकारचा, तर तो घालायचा आहे. पण डाईपेक्षा सुपिरियर हे पान दिसतं सरळ सरळ एकच लाईन आल्यामुळे. ते पाहूयात कसं करायचं आहे. आता येताना मधल्या मधल्या एका ह्याच्यात घालून घ्यायचं, असं एकाच ह्याच्यातून काढायचं मधून. ते कुठेही काही खेचलं जाणार नाही आहे, कोरोनाला लागणार त्यामुळे प्रश्न नाही. अशा प्रकारे करून घ्यायचे. शेवटपर्यंत असं करून घ्यायचं. आता हे आपण इथपर्यंत आलो तर हे मागे जायचं, इथून असं मागे जायचं. कारण हे वरच्या टोकाला गेलं होतं, मग आता ह्या ज्या लाईन्स करायच्यात आपल्याला इथे ऑलरेडी या प्रॉमिनंट आहेत, याच्यावरच आपण केलं तरी चालणार आहेत. तर पाहूयात ते मागे यायचं.
दाखवता. मागच्याच भागातून परत इथं थोडंसं ऑफसेट म्हणजे थोडंसं खाली यायचं त्याच्या आपण. अगदी घट्ट करून घ्यायचं नाही तर ते कसलं जाणार पण. परत इथून मागे जायचं. मागच्या बाजूनी परत खाली यायचं इथे खालून वर आणि इथे परत जायचं. इथून परत थोडंसं खाली यायचं. इथून वर आलं. इथून परत मागून परत थोडं खाली यायचं. वर जायचं थोडं वर जायचं आणि मग खाली यायचं. वरून मागच्या बाजूने तसंच इथे ते केल्यावर ते परत खाली यायचं. अगदी साधा टाकाय हा. इथे खाली आलो आपण. लक्ष हे ठेवायचं की कुठेही जास्त ओढून घ्यायचं नाही. याचं ते आकसलं जाणार पान आणि व्यवस्थित त्याचा शेप दिसणार नाही तुम्हाला. परत खाली यायचं आहे. परत खाली यायचं. शेवटपर्यंत करायचं. किती अंतर ठेवायचं काय ठेवायचं हे थोडंसं आपणच लक्ष ठेवून चाललं आहे. ते अशा प्रकारे आता हे मागे इथेच पुढे आणायचं नाही. मागेच एका याच्यामध्ये घालून तर मागच्या बाजूला पण वर जायचं असेल समजा आपल्याला ते पूर्ण करायला तर तसं वर जायचं मागच्या बाजूला. दोन्ही बाजूला सारखंच दिसतं ते पान. अशा प्रकारे पान तयार होतं आपलं. तर फिनिशिंगसाठी सेम आपण ही मागची बाजू आपली त्यामुळे आपण मागच्या बाजूला गाठ आणि हे येईल आपलं अशा प्रकारे घ्यायचं. की आता इथे हे एंड हाईड करून टाकायचं.
आटोप जाता कामा नये. लक्ष द्यायचं. कट कर. यासाठी सुद्धा सेमच. आता हे पिवळं इतर ठिकाणी दिसलं की आपल्याला थोडंसं शेप जाणार, फार अगदी हे करून मागच्या बाजूला गेलं.